पुणे शहरात कालवा फुटला आणि कित्येक संसार पाण्यात गेले आणि उद्ध्वस्त झाले. या घटनेनंतर प्रशासन जाग झालं, मात्र जर अशीच परिस्थिती धरणाच्या ठिकाणी उद्भवली तर? पिंपरी चिंचवड शहरासह मावळा पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाला तडे गेलेत आणि मोठी हानी होण्याची शक्यता गेल्या अनेक वर्षांपासून आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे हे पवना धरण 1972 साली हे धरण तयार करण्यात आले. या धरणाला कोट्यवधी रुपये खर्च करून देखील मुख्य भिंतीला तडे गेले आहेत. मात्र प्रशासन आहे की याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पवना धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातोय, मात्र या धरणाच्या तड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. 3 वेळा धरणाला तडे गेलेल्या धरणाचे टेंडर काढले, मात्र डागडुजी करून आता काम पूर्णपणे थांबवले आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात ब्रिटिशकालीन बंधारा बांधला आहे, त्यालाही तडे गेले आहेत. पवना धरणाला अनेक तडे गेलेत, अनेक वेळा त्याची डागडुजी करण्यात आलेली आहे. परंतु मध्यंतरी डागडुजीचं निविदा प्रसिद्ध केले, परंतु पवना धरणा परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी ते काम अडवलं होतं आणि डागडुजी थांबवली. खरं तर हे एकीकडं पुण्यामधून खडकवासला धरणातून जाणारा कालवा फुटल्यानं मोठी जीवितहानी जरी टळली असेल, तरी देखील त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची मोठी हानी ही झालेली आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर पवना धरणाच्या डागडुजी आणि इतर प्रश्नांसाठी 142 कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आल्याचे सांगतायत. मात्र हे कोट्यवधी रुपयांचं नेमकं काय होतंय आणि डागडुजी खर्च झाला का हे कोणी बघत नाही. पवना धरणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. मावळमधील शेतकऱ्यांच्या बंद जलवाणीला असलेला विरोध, धरणग्रस्तांना मदत अशा अनेक प्रश्न प्रलंबित असून सरकारकडून फक्त आश्वासनं दिली जात आहेत, मात्र यात काहीच तथ्य नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत आपण त्यांना 49.66 कोटी दिला होता. वसूल करण्यात आलेला खर्च आहे 24.66. वसूल करावायची रक्कम अजून बाकी आहे 25 कोटी रुपये. त्यामुळं केलेल्या कामासाठी चालू देयकाचे अदा करणे कामी 126 कोटी रुपये आहेत. भाववाढ व फरकापोटी अदा केलेली रक्कम 16 कोटी आहे. केलेल्या कामापोटी एकूण अदा केलेली रक्कम 142 कोटी रुपये आहे. तोच प्रयत्न चालू आहे मावळवासियांना विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करून आपण लवकरच ते काम चालू करणार आहोत. पुण्यात कालवा फुटल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती, मग जर पवना धरण फुटले तर काय होईल हा विचार करण्याआधीच प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना करणं गरजेचं आहे.